हा पूर्ण करणार आहे. विकासासाठी ज्या ज्या नेत्यांकडे मला जायला लागेल त्या नेत्यांकडे जाऊन मी करणार. 2024 मी निवडणूक लढणार नाही. ज्या आमच्या नेत्यांना दुसऱ्या पक्षाच्या कोणाला कसं कसं कोण कोण निवडायचं निवडतील राहतो. काळेसाहेब काळेसाहेब आमदारांनी जाहीर केलेल्या असं जाणवते की तुम्ही अर्जी दाखल करता. तुम्हाला काय समजायचं ते समजा. मी जुन्नरच्या लोकांसाठी बांधले तटस्थ सांगितलं 2024 विधानसभा निवडणूक लढवण्याचं. काळेसाहेब आमदार बेंकेसाहेब आता बोलताना भावनावर झालेले आहेत. 2024 निवडणूक लढवणार नाही अशी त्यांनी भूमिका जाहीर केलेली आहे. तुमची प्रतिक्रिया काय असेल. तुम्ही त्यांना काय कन्व्हिन्स करणार होता. ते भावनावरच्या आहेत ठीक आहे. या कुटुंबाची माझा पण संबंध 20 वर्षापासून आहे. बेंकेसाहेबापासून आक्रोशेटचा पण माझा 5 वर्ष एकदम जगून आलेला आहे. आईदाना बरोबर पण मी 20 वर्ष काम करते जिल्हा बँकेच्या माध्यमातून. मला सगळं माहिती आहे. अतुलशेठचं पण पवारसाहेबांनी फार मोठं काम केलं. माझं सुद्धा राजकीय दैवत या माणसाचं दैवत आदरणीय पवारसाहेब आहे. शरदचंद्र पवारसाहेब आहे. त्यामुळे ते निश्चित भावना येऊ शकणार ठीक आहे. आत्ता ते केलेलं असेल त्याच्यावर आता मी बोलणार नाही. आम्ही बघू त्याच्यावर ते जरी म्हटले असेल पण साहजिक आहे त्यांचं भावना येऊ शकणार. त्याच्यावर आम्ही बघूया ना. काळेसाहेब तुम्ही कोणासोबत. अतुल शेट्टी जे सांगितलं तसं मी आजीदारांबरोबर काम करतोय. आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब आमचं राजकीय दैवत आहे. होतं आणि आहे भविष्यात राहणार. इथं काय आम्ही फार मोठा छोटा कार्यकर्ता आहे. निश्चित आजीदारांबरोबर मी काम करतो. आज तिथे त्यांनी शपथ घेतली. वर्षेपाटील साहेबांबरोबर त्याच्यावर काम करतो. त्यांनी तिथे मध्यपद घेतलेलं आहे. मला माझ्या सहकाऱ्यांबरोबर सहकारातल्या मी आज तर बोललोय. मी पण बोललोय 70% लोकांची बोललोय. अतुल शेट्टी ज्याच्या गुन्हे असले आपले ज्येष्ठ सगळे 12 सेक्टर त्यांच्याशी बोललोय आहे. पण तुम्ही आजीदारांसोबत आहे. संजयराव काळे आपण 2024 विधानसभा लढवणार नाही. नाही नाही हे अतुल शेट्टी बोलवते भावनेविषयी. मला काही बोलू नका. पुढचं आदरणीय पवार साहेब राजकीय दैवत आहे. आणि मला शिवाय अजित पवार जर म्हणाले संजयराव निवडतो. नाही सर जर तर नाही आपण शरद पवार